पण बाजारामध्ये भाजी विकते तर तो उरलेला कचरा त्या कचरा पेटीमध्ये न टाकतात, तो कचरा कचरा पेटीच्या बाहेर टाकतात. जनावरांमुळे तो कचरा उडवला जातो व दुसऱ्या दिवशी त्यापासून दुर्गंधी तयार होते. त्यामुळे त्यांचा बाजार उठताना जो त्यांचा माल उरल्या जातो व ते जागेवर तिथेच देतात टाकून, ते घेऊन आपले आपण आपल्या शाळेच्या वरांड्यामध्ये तिथे कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया चालू करू. जेच का कारण कंपोस्ट खत तयार झालं तर आपण इथल्या रोपवाटिकामध्ये नेऊ आणि तिथे त्यांना देऊ आणि त्या बाजारामध्ये जाऊन त्यांना लोकांना सांगायचं की असे कचरा इथे टाकू नका, कारण त्यांना दुर्गंधी फार पसरते. त्याच्यावर ओला कचरा टाकला, मग त्याच्यावर थोडा वाळलेला सुका कचरा टाकला, मग त्याच्यावर शेणाची लेयर दिली, मग त्याच्यावर डबल त्याच्यावर हे टाकलं तर माती टाकली, डबल त्याच्यावर लेयर दिली, तसेच अशा मिळून 3 लेयर झाल्या पूर्ण. आणि त्याच्यावर पुन्हा माती आणि पाणीचा शिडकाव टाकला पूर्ण. आम्ही आमच्या आवारात कंपोस्ट खत तयार केलेले आहे. जे काही आम्ही वृक्ष लागवड करणार आहोत त्याला आम्ही ते कंपोस्ट खत देणार. आम्ही शाळेपासून ते पूर्ण बाजार ओळीमध्ये रॅली काढली. रॅलीमध्ये पूर्ण मार्केटमधल्या सगळ्या लोकांना सांगितले का इथे कचरा टाकू नका, आमच्या शाळेला द्या. जनजागृती केल्यामुळे बाजारातील विक्रेते आता त्यांचा जो कचरा असते तो कचरापेटीतच टाकतात. या प्रकल्पातून हे शिकायला मिळालं की स्वच्छता करायची व आपलं घर परिसर सगळे स्वच्छ ठेवायचे. शिकायला मिळालं की कंपोस्ट खत कसे तयार करायचे. याच्यातून मला हे शिकायला मिळालं की कचरा बिन आपल्या कामाचा असतो. आम्ही जो आमची जे जागा आहे किंवा कचरा आम्ही तो बाहेर नेऊन टाकू. असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे, बाजार ओळीतून आम्हाला जाणं येणं पडते बा, तर साफसफाई केली पाहिजे. आणि त्यांच्या डोक्यामध्ये असलेल्या नाविन्यपूर्ण कल्पना आम्हाला सुचवल्या, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. विद्यार्थ्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी ज्या निर्माण होतात त्या त्यांच्याकरता त्यांच्या भविष्याकरता अतिशय महत्वाच्या ठरतात. आपलंही काही या समाजा पहिले असते ही भावना त्यांच्यामध्ये रुजवल्या गेली.